नमस्कार आफ्टर डोबेराइनर एंड न्यूलैंड्स द नेक्स्ट अटेम्प्ट फॉर द क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट वॉज मेड बाय रशियन साइंटिस्ट मेंडेलीव हेन्स नेक्स्ट पॉइंट इज मेंडेलीव्स पीरियडिक टेबल पुढचा पॉइंट आहे मेंडेलीवची आवर्त सारणी नाउ वी विल स्टडी मेंडेलीव्स पीरियडिक टेबल इन थ्री स्टेप In the first step, we will study how to create a Mendeleev's periodic table. In second step, we will study merits of Mendeleev's periodic table. And in the third step, we will study demerits of Mendeleev's periodic table. मेंडेलीवच्या आवर्त सारणीचा अभ्यास आपण तीन टप्प्यामध्ये करणार आहोत. पहिल्या टप्प्यामध्ये आपण ही आवर्त सारणी कशी तयार केली दुसऱ्या टप्प्यामध्ये मेंडेलीवच्या आवर्त सारणीचे गुण आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये मेंडेलीवच्या आवर्त सारणीचे दोष आपण पाहणार आहोत सो फर्स्ट ऑल फर्स्ट स्टेप हाऊ टू क्रिएटेड मेंडेलीव्स पीरियडिक टेबल ही आवर्त सारणी कशी तयार केली सो ड्यूरिंग 1869 टू 1872 Russian scientist Dmitri Mendeleev developed a periodic table of 63 elements Russian during 1869 to 1872 The Russian scientist Dmitri Mendeleev developed a periodic table of 63 elements. At the time of Mendeleev, 63 elements were known. म्हणजेच 1869 ते 1872 या कालावधीमध्ये रशियन शास्त्रज्ञ दिमित्री मेंडेलीव यानं 63 मूलद्रव्य असलेली आवर्त सारणी तयार केली. Then What Mendeleev did while creating the periodic table ही आवर्त सारणी तयार करत असताना मेंडेलीवने काय केलं हे आपण पाहणार आहोत सो फर्स्ट पॉइंट while creating the periodic table of elements Mendeleev took into account the fundamental property of element that is atomic mass of element and The chemical properties and physical properties of element while creating the periodic table of element Mendeleev took into account the fundamental property of element that is atomic mass and the chemical properties and physical properties of elements म्हणजेच मेंडेलीवने आवर्त सारणी तयार करत असताना मूलद्रव्यांचा मूलभूत गुणधर्म म्हणजेच मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक आणि मूलद्रव्यांचे भौतिक गुणधर्म आणि मूलद्रव्यांचे रासायनिक गुणधर्म याच्यावर लक्ष केंद्रित केलं किंवा याचा विचार केला दॅट इज मेंडेलीव क्लासिफाईड द एलिमेंट्स ऑन द बेसिस ऑफ ऍटॉमिक मासेस ऑफ एलिमेंट्स अँड केमिकल अँड फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स म्हणजेच मेंडेलीवनं मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक आणि मूलद्रव्यांचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म यांचा विचार करून मूलद्रव्यांचं वर्गीकरण केलं सो इन केमिकल प्रॉपर्टीज इन केमिकल प्रॉपर्टीज मेंडेलीव फोकस्ड ऑन द मॉलिक्युलर फॉर्म्युली ऑफ ऑक्साइड्स अँड हायड्राइड्स ऑफ एलिमेंट्स
in chemical properties, Mendeleev focused on the molecular formulae of oxides and hydrides of elements. Oxide means compound of element with oxygen, and hydride means compound of element with hydrogen. That is, Mendeleev used a compound of elements with oxygen and compounds of elements with hydrogen to determine whether the chemical properties of elements are whether similar or different. म्हणजेच रासायनिक गुणधर्मामध्ये मेंडेलियवने मूलद्रव्यांच्या ऑक्साईडचे आणि मूलद्रव्यांच्या हायड्राइडच्या रेणू सूत्रावर लक्ष केंद्रित केलं. म्हणजेच मूलद्रव्यांचे रासायनिक गुणधर्म सारखे आहेत का वेगळे आहेत हे ठरवण्यासाठी मेंडेलियवने मूलद्रव्यांच्या ऑक्सिजन बरोबर असलेल्या आणि मूलद्रव्याच्या हायड्रोजन बरोबर असणाऱ्या संयुगाच्या ऋणसूत्रांचा विचार केला व त्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केलं. व्हाय मेंडेलियव फोकस्ड ऑन द मॉलिक्युलर फॉर्म्युले ऑफ ऑक्साइड्स अँड हायड्राइड्स ऑफ एलिमेंट टू डिटरमाइन द केमिकल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर वेदर सिमिलर आर डिफरंट. मूलद्रव्यांचे रासायनिक गुणधर्म सारखे आहेत का वेगळे आहेत हे ठरवण्यासाठी मेंडेलियवने मॉलिक्युलर फॉर्म्युल्यांचा का विचार केला. बिकॉज याला कारण आहे, बिकॉज एलिमेंट्स हॅविंग सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज forms an oxide having same general formula. Elements having similar chemical properties forms an oxide having same general formula. म्हणजे समान रासायनिक गुणधर्म असणारी मूलद्रव्य, समान रासायनिक गुणधर्म असलेली मूलद्रव्य, एकच किंवा समान सामान्य सूत्र असलेलं ऑक्साईड तयार करतात. जर मूलद्रव्यांचे रासायनिक गुणधर्म सारखे असतील तर त्या मूलद्रव्यापासून जे ऑक्साईड तयार होतं त्या ऑक्साईडचा जनरल फॉर्म्युला म्हणजे सर्वसामान्य सूत्र हे सारखंच असतं, एकच असतं. अँड इफ एलिमेंट्स हॅविंग डिफरंट प्रॉपर्टीज then they forms oxides of different general formulae. If elements having different chemical properties, then they form oxide having different general formulae. And जर मूलद्रव्यांचे रासायनिक गुणधर्म सारखे नसतील तर त्या मूलद्रव्यापासून जे ऑक्साईड तयार होत त्यांचे सर्वसामान्य सूत्र सारखे नसतात. ज्यांचे रासायनिक गुणधर्म सारखे आहेत त्या मूलद्रव्यापासून समान सामान्य सूत्र असलेले ऑक्साईड तयार होतात. फॉर एक्झाम्पल लिथियम, सोडियम अँड पोटॅशियम, दीज थ्री एलिमेंट्स हॅव द सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज, देअरफोर दीज एलिमेंट्स फॉर्म अँड ऑक्साईड having general formula R2O, where R is the element. Lithium, sodium and potassium यांचे रासायनिक गुणधर्म सारखे आहेत, त्यामुळे या मूलद्रव्यापासून जे ऑक्साईड तयार होत त्यांचं सामान्य सूत्र एकच आहे, ते म्हणजे R2O. R म्हणजे मूलद्रव्य. Lithium form oxide having formula Li2O. The formula of sodium oxide is Na2O and formula of potassium oxide is K2O. Hence these elements form oxide having same general formula R2O. Or another example,
halogens, that is chlorine and bromine, have the similar chemical properties. Therefore, these elements form oxide having same general formula, that is R2O7. Chlorine, bromine, हे हॅलोजन्स आहेत, यांचे रासायनिक गुणधर्म सारखे आहेत, त्यामुळे या मूलद्रव्यापासून जे ऑक्साईड तयार होतं त्याचा जनरल फॉर्म्युला सर्वसामान्य सूत्र एकच आहे, ते आहे R2O7. द फॉर्म्युला ऑफ ऑक्साईड ऑफ फ्लोरिन इज F2O7. द फॉर्म्युला ऑफ ऑक्साईड ऑफ क्लोरिन इज Cl2O7 अँड ब्रोमिन Br2O7. हेन्स the elements having similar chemical properties form an oxide having same general formula. In the same way, elements having similar chemical properties forms hydride. Having same general formula, oxide प्रमाणेच ज्या मूलद्रव्यांचे रासायनिक गुणधर्म सारखे असतात अशा मूलद्रव्यांपासून समान सामान्य सूत्र किंवा एकच सामान्य सूत्र असलेले हायड्राइड्स तयार होतात. हायड्राइड मीन्स कंपाऊंड ऑफ एलिमेंट विथ हायड्रोजन. समान रासायनिक गुणधर्म असलेल्या मूलद्रव्यांपासून एकच सामान्य सूत्र असलेले हायड्राइड तयार होतात. एक्झाम्पल लिथियम, सोडियम अँड पोटॅशियम आर केमिकली सिमिलर. Therefore, these elements form hydride having same general formula, that is RH. Lithium, sodium, potassium चे रासायनिक गुणधर्म सारखे आहेत, त्यामुळे या मूलद्रव्यापासून जे हायड्राइड तयार होतं त्या हायड्राइडचा जनरल फॉर्म्युला आहे RH. R इज द एलिमेंट. द फॉर्म्युला ऑफ लिथियम हायड्राइड इज LiH. द फॉर्म्युला ऑफ सोडियम हायड्राइड इज NaH and potassium KeH. Hence, these elements form hydride having same general formula RH. In the same way, halogens, chlorine and bromine are chemically similar. Therefore, these elements form hydrides having same general formula RH. Chlorine, bromine यांचे रासायनिक गुणधर्म सारखे आहेत, त्यामुळे या मूलद्रव्यांपासून जे हायड्राइड तयार होतं त्याचं सर्वसामान्य सूत्र एकच आहे, ते आहे RH. R म्हणजे मूलद्रव्य. द फॉर्म्युला ऑफ हायड्राइड ऑफ फ्लोरिन इज HF, दॅट इज हायड्रोजन क्लोराईड. RH, R इकडे गेले क्लोरिन एलिमेंट आणि हायड्रोजन. क्लोरिन HCl, हायड्रोजन क्लोराईड, ब्रोमिन HBr. हेन्स दीज एलिमेंट फॉर्म हायड्राइड हॅव्हिंग सेम जनरल फॉर्म्युला. हेन्स बाय युझिंग द मॉलिक्युलर फॉर्म्युले ऑफ ऑक्साईड्स अँड हायड्राइड्स ऑफ एलिमेंट्स मेंडेलियव डिटरमाइन the chemical properties of element are whether same or different. तर अशा प्रकारे या हायड्राइडच्या आणि ऑक्साईडच्या सूत्राचा अभ्यासावरून मेंडेलियन मूलद्रव्यांचे रासायनिक गुणधर्म सारखे आहेत का वेगळे आहेत हे ठरवलं. देन अमंग फिजिकल प्रॉपर्टीज मेंडेलियन focused on melting point, boiling points, and densities of element, their oxides and their hydrides. In physical properties, Mendeleev focused on melting points, boiling points and densities of elements, their oxides and their hydrides.
म्हणजे भौतिक गुणधर्मामध्ये मेंडेलियन मूलद्रव्य, त्या मूलद्रव्याचं ऑक्साईड, समजा उदाहरण मूलद्रव्य सोडियम घेतलं, त्याचं ऑक्साईड सोडियम ऑक्साईड, आणि त्या मूलद्रव्याचं हायड्राइड सोडियम हायड्राइड. तर मूलद्रव्य, मूलद्रव्याचं ऑक्साईड आणि मूलद्रव्याचे हायड्राइड यांचे द्रवणांक, उत्कलनांक आणि घनता याच्यावर लक्ष केंद्रित केलं. Hence, Mendeleev classified the elements on the basis of atomic masses of elements and properties of elements. The next point, actually what or exactly what Mendeleev did. आता नेमकं मेंडेलीव काय केलं? मेंडेलीव took 63 cards at the time of Mendeleev. 63 elements were known. Therefore, Mendeleev took 63 cards and wrote the atomic mass and properties of element on one card. Mendeleev took 63 cards and wrote the atomic mass and properties of an element on one card. म्हणजेच मेंडेलीवनं 63 कार्ड्स घेतले. मेंडेलीवच्या काळात 63 मूलद्रव्य माहित होती, त्यामुळे मेंडेलीवने असे 63 कार्ड घेतले आणि त्या एका कार्डवर एका मूलद्रव्याचा अणुवस्तु म्हणा आणि त्या एका मूलद्रव्याचे गुणधर्म लिहिले. सपोज फॉर एक्झाम्पल इट इज द कार्ड ऑफ सोडियम, कार्ड ऑफ सोडियम, देन मेंडेलीव रोट द ऍटॉमिक मास ऑफ सोडियम ऑन दिस कार्ड and properties of sodium on this card. समजा हे कार्ड सोडियम चा आहे, तर या कार्ड वर मेंडेलीवने सोडियम चा ऍटॉमिक मास लिहिले आणि त्या सोडियम चे गुणधर्म लिहिले. हेन्स अशा प्रकारे मेंडेलीवने 63 कार्ड तयार केले, एका कार्ड वर एका मूलद्रव्याची माहिती लिहिली. देन मेंडेलीव अरेंज्ड all these 63 cards in an increasing order of atomic masses of elements in a horizontal row. Then Mendeleev arranged all these 63 cards in an increasing order of atomic masses of elements in horizontal row. म्हणजे जे 63 कार्ड तयार केले होते ते 63 कार्ड मेंडेलीवने ओळीनं एका आडव्या ओळीत मूलद्रव्यांच्या चढत्या ऍटॉमिक मास प्रमाणे मांडले. त्या कार्डवर जे मूलद्रव्य होतं त्या मूलद्रव्याच्या ऍटॉमिक मासच्या चढत्या प्रमाणे हे सर्व कार्ड एका आडव्या ओळीत मांडली. फॉर एक्झाम्पल सपोज वी यूज हिअर सिम्बॉल इन्स्टेड ऑफ कार्ड. इथं आपण समजा फक्त सिम्बॉल लिहू कार्डच्या ऐवजी. So first card is of hydrogen, then next card lithium, the next card beryllium, next card boron. The atomic masses goes on increasing. Atomic mass of hydrogen is 1, lithium 7, beryllium 9, boron 11, then carbon, nitrogen, oxygen, fluorine, sodium, magnesium. In this way, Mendeleev arranged all the 63 cards in an increasing order of atomic masses of elements in a horizontal row. अशा प्रकारे मेंडेलीवनं सर्व 63 कार्डची मांडणी एका आडव्या ओळीत चढत्या ऍटॉमिक मास प्रमाणे केली. When elements are arranged in such way that, next point, after making such an arrangement, Mendeleev found that after definite interval, the elements having similar properties repeat. After making such an arrangement, Mendeleev found that after certain interval, elements having similar properties
That is physical properties and chemical properties. Repeat. म्हणजे मेंडेलियन मूलद्रव्यांची मांडणी अशी प्रकारे केल्यानंतर त्याला असं दिसून आलं की विशिष्ट कालावधीनंतर समान गुणधर्म असणाऱ्या मूलद्रव्याचं रिपिटेशन होतं, म्हणजे पुनरावृत्ती होते हे मेंडेलला दिसलं. उदाहरणार्थ एक्झाम्पल सपोज here we take first 17 element magnesium, fluorine, sodium, magnesium, then aluminium, silicon, phosphorus, sulfur, chlorine, potassium and calcium. Suppose these are the cards of first 17 elements which are arranged in increasing order of atomic masses of elements in horizontal rows. Then Mendeleev observed that the elements having similar properties repeat after certain interval. Now in this arrangement, the properties of lithium, sodium and potassium are similar. आता ही जी मांडणी केली या मांडणीमध्ये जे मूलद्रव्य आहेत त्यामध्ये लिथियम, सोडियम आणि पोटॅशियमचे गुणधर्म सारखे आहेत. द प्रॉपर्टीज ऑफ लिथियम, सोडियम अँड पोटॅशियम आर सिमिलर. द प्रॉपर्टीज ऑफ लिथियम आर सीन इन सोडियम अँड प्रॉपर्टीज ऑफ लिथियम और सोडियम आर सीन इन पोटॅशियम. लिथियमचेच गुणधर्म सोडियममध्ये दिसतात किंवा आणि लिथियमचे किंवा सोडियमचे गुणधर्म पोटॅशियम मध्ये दिसतात. नाउ इन बिटवीन लिथियम अँड सोडियम देअर आर सिक्स एलिमेंट्स. सिमिलरली इन बिटवीन सोडियम अँड पोटॅशियम देअर आर सिक्स एलिमेंट्स. हेन्स आफ्टर सिक्स एलिमेंट्स देअर इज रिपिटेशन ऑफ प्रॉपर्टीज. दॅट इज एलिमेंट्स हॅविंग सिमिलर प्रॉपर्टीज रिपीट आफ्टर सिक्स एलिमेंट्स. सहा मूलद्रव्यानंतर या ठिकाणी गुणधर्माचं रिपिटेशन होतं. लिथियमचेच गुणधर्म सोडियममध्ये दिसतात आणि तेच गुणधर्म पुढे पोटॅशियममध्ये दिसतात. आणि दुसरं एक्झाम्पल बघितलं समजा बेरिलियम. द प्रॉपर्टीज ऑफ बेरिलियम आर सिमिलर टू प्रॉपर्टीज ऑफ मॅग्नेशियम अँड कॅल्शियम. बेरिलियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियमचे गुणधर्म सारखे आहेत. इन बिटवीन बेरिलियम अँड मॅग्नेशियम देर आर सिक्स एलिमेंट्स. सिमिलरली इन बिटवीन मॅग्नेशियम अँड कॅल्शियम देर आर सिक्स एलिमेंट्स. हेन्स आफ्टर सिक्स एलिमेंट्स देर इज रिपिटेशन ऑफ प्रॉपर्टीज. इट मीन्स आफ्टर सर्टन इंटरवल द एलिमेंट्स हॅविंग सिमिलर प्रॉपर्टीज रिपीट. तर अशा प्रकारे विशिष्ट कालावधीनंतर समान गुणधर्म असणाऱ्या मूलद्रव्याची पुनरावृत्ती होते हे मेंडेलला दिसलं. अँड ऑन द बेसिस ऑफ दिस ऑब्झर्वेशन मेंडेलिव स्टेटेड लॉ व्हिच इज कॉल्ड मेंडेलिव्स पिरियॉडिक लॉ. मेंडेलला हे जे ऑब्झर्वेशन किंवा निरीक्षण दिसलं याच्या आधारे मेंडेलिवनं एक नियम सांगितला आणि तो नियम म्हणजेच मेंडेलिवचा आवर्ती नियम, मेंडेलिव्स पिरियोडिक लॉ. अँड दिस लॉ इज स्टेटेड ॲज द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियोडिक फंक्शन. ऑफ देअर ॲटॉमिक मासेस
properties of elements are periodic function of their atomic masses. It is the Mendeleev's periodic law. हा मेंडेलीवचा आवर्ती नियम आहे. याचा अर्थ मूलद्रव्यांचे गुणधर्म हे मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांकाचं आवर्ती फल आहे. आवर्ती फल आहे पिरियोडिक. पिरियोडिक म्हणजे आवर्ती, आणि आवर्ती म्हणजे काय नेमकं? जी घटना विशिष्ट कालावधीनंतर वारंवार घडते, वारंवार होते, त्याला आवर्ती किंवा पिरियोडिक म्हणतात. म्हणजेच मूलद्रव्यांचे गुणधर्म हे मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांकाचं आवर्ती फल आहे, असा अर्थ या नियमाचा आहे. इट मीन्स वेन एलिमेंट्स आर अरेंज्ड इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ऍटॉमिक मासेस देन द एलिमेंट्स हॅव्हिंग सिमिलर प्रॉपर्टीज रिपीट आफ्टर सर्टन इंटरवल. हाच अर्थ या नियमाचा आहे. मूलद्रव्याची मांडणी चढत्या ऍटॉमिक मासप्रमाणे केली असता विशिष्ट कालावधीनंतर समान गुणधर्म असणाऱ्या मूलद्रव्याचं रिपिटेशन होतं. हाच अर्थ या नियमाने सांगितला आहे. इन द सेम वे फ्रॉम दिस लॉ इट इज क्लिअर दॅट द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर रिलेटेड टू देअर ऍटॉमिक मासेस. या लॉवरून असे दिसतं की मूलद्रव्यांचे गुणधर्म मूलद्रव्याच्या ऍटॉमिक मासशी संबंधित आहेत. त्याप्रमाणे मेंडेलीव्स पिरियोडिक लॉ. देन नेक्स्ट पॉइंट, व्हॉट मेंडेलीव डीड. मेंडेलीवने काय केलं याचा पुढचा पॉइंट. देन मेंडेलीव अरेंज्ड ऑल दीज 63 कार्ड्स इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ एलिमेंट्स इन सच वे दॅट एलिमेंट्स हॅविंग सिमिलर properties falls in the same vertical column. First of all, Mendeleev arranged all the 63 cards in increasing order of atomic masses of elements in a horizontal row. पहिल्याप्रथम मेंडेलीव त्या सर्व कार्डची मांडणी चढत्या ऍटॉमिक मास प्रमाणे एका आडव्या ओळीमध्ये केली. अँड नेक्स्ट आणि नंतर त्यांनी काय केलं? मेंडेलीव अरेंज्ड ऑल दीज 63 कार्ड्स इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ऍटॉमिक मासेस ऑफ एलिमेंट्स बट इन सच वे दॅट the elements having similar properties fall in the same vertical column. इथेही मेंडेलीवने मूलद्रव्याची मांडणी चढत्या ऍटॉमिक मास प्रमाणेच केली, परंतु त्याने काय बदल केला? तर समान गुणधर्म असणारी मूलद्रव्य एकाच उभ्या स्तंभामध्ये त्यानं अरेंज केली. त्याने ती मूलद्रव्य बसवली. ज्यांचे मूलद्रव्य सारखे आहे, ज्यांचे गुणधर्म सारखे आहे, अशी मूलद्रव्य त्यानं एकाच उभ्या स्तंभामध्ये त्यानं ठेवली. तर अशा प्रकारे मेंडेलीवने अरेंजमेंट केली. आता उदाहरण आपण बघू. समजा फर्स्ट एलिमेंट
According to these elements are arranged in increasing order of their atomic masses. So first element is hydrogen. Pahilyanda itha hydrogen ahe. Nantar lithium. Then beryllium. Boron. Carbon. Nitrogen. Oxygen. Fluorine. After fluorine there is sodium. Fluorine nantar sodium ahe. But Mendeleev did not put sodium after fluorine, but he put sodium below the lithium. Fluorine nantar pura sodium ahe. Par Mendeleev na fluorine cha pura sodium mandla nahi. Tar sodium tyala kuta mandla lithium cha khali. Yacha karan lithium che gundharma ani sodium che gundharma sarkhe ahet. म्हणजे समान गुणधर्म असणारे मंद्रव्य एकाच स्तंभामध्ये यावे अशी त्याने मांडणी केली. तर लिथियमच्या खाली सोडियम मांडलं, याच्या पुढे सोडियम मांडलं नाही. देन आफ्टर सोडियम मॅग्नेशियम. सोडियम नंतर मॅग्नेशियम आलं. तर बेरिलियम आणि मॅग्नेशियमचे गुणधर्म सारखे आहेत, म्हणजे हे मंद्रव्य एकाच स्तंभामध्ये आले. देन आफ्टर मॅग्नेशियम अल्युमिनियम, देन सिलिकॉन, then phosphorus, sulfur, chlorine. Properties of fluorine and chlorine are same, hence these elements occur in the same vertical column. Then potassium and calcium, hence the elements having similar properties occur or fall in the same vertical column. समान गुणधर्म असणारे मूलद्रव्य एकाच उभ्या स्तंभात यावीत अशा प्रकारे मेंडेलेवने मूलद्रव्यांची मांडणी चढत्या ऍटॉमिक मास प्रमाणे केली. हेन्स मेंडेलेव अरेंज्ड ऑल द 63 एलिमेंट्स इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ऍटॉमिक मासेस इन सच वे दॅट the elements having similar properties fall in the same vertical column. अशा प्रकारे मेंडेलेवने सर्व 63 मूलद्रव्यांची मांडणी चढत्या ऍटॉमिक मास प्रमाणे केली. परंतु ही मांडणी करत असताना त्याने समान गुणधर्म असणारे मूलद्रव्य एकाच उभ्या स्तंभामध्ये यावेत अशा प्रकारे मांडणी केली. And this as such tubular such arrangement of element, such arrangement of element in the tubular form is called periodic table. Such arrangement of elements in the tubular form is called periodic table. अशा प्रकारची मूलद्रव्याची मांडणी केली tubular form मध्ये. tubular form म्हणजे सारणी. सारणीच्या रूपात जी मांडणी केली मूलद्रव्याची त्या मांडणीलाच periodic टेबल म्हणतात. अँड हेन्स मेंडेलेव क्रिएट पिरियॉडिक टेबल. आणि अशा प्रकारे मेंडेलेवने पिरियॉडिक टेबल तयार केला. दिस टेबल वॉज क्रिएटेड बाय मेंडेलेव, देअरफोर इट इज नेम्ड ऍज मेंडेलेव्स पिरियॉडिक टेबल. हा टेबल किंवा ही सारणी मेंडेलेवने तयार केली. त्याला नाव दिलं मेंडेलेवची आवर्त सारणी. इथं आपण फक्त 17 मूलद्रव्यच घेतले. अशी 63 मूलद्रव्याची मांडणी मेंडेलेवने तक्त्याच्या रूपात सारणीच्या रूपात केली. त्यालाच म्हणले मेंडेलेव्स पिरियॉडिक टेबल. नाउ इन टेक्स्ट बुक द डेफिनेशन ऑफ मेंडेलेव्स पिरियॉडिक टेबल इज गिवन ऍज. आता पुस्तकामध्ये जी मेंडेलेव्स पिरियॉडिक टेबलची व्याख्या दिली ती बघू. तर ट्युब्युलर अरेंजमेंट ऑफ एलिमेंट्स, ट्युब्युलर अरेंजमेंट ऑफ एलिमेंट्स ऑन द बेसिस ऑफ मेंडेलेव्स पिरियॉडिक लॉ
is called Mendeleev's periodic table. म्हणजे मेंडेलीवच्या आवर्ती नियमावर आधारित मूलद्रव्यांची सारणीच्या रूपात जी मांडणी केली त्यालाच म्हणतात मेंडेलीव्स पिरियॉडिक टेबल. मेंडेलीवची 63 मूलद्रव्याची मांडणी सरत्या ऍटॉमिक मास प्रमाणे परंतु सारखे गुणधर्म असणारे एका स्तंभामध्ये यावे अशा प्रकारची मांडणी केली ती मांडणी म्हणजे मेंडेलीव्स पिरियॉडिक टेबल. Here we can see chart of Mendeleev's periodic table. It is Mendeleev's periodic table chart. It is part A. Here we can see the chart of Mendeleev's periodic table. या ठिकाणी आपण मेंडेलीवच्या आवर्त सारणीचा चार्ट पाहू शकतो. नवीन मेंडेलीव्स पिरियॉडिक टेबल एलिमेंट्स आर अरेंज्ड इन अँड इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस इन सच वे दॅट एलिमेंट्स हॅविंग सिमिलर प्रॉपर्टीज फॉल्स इन द सेम व्हर्टिकल कॉलम कॉल्ड ग्रुप्स. In this table, elements are arranged in an increasing order of their atomic masses. For example, the atomic mass of lithium is 7.03. The atomic mass of beryllium is 9.1. The atomic mass of boron is 11. The atomic mass of carbon is 12. It means atomic masses goes on increasing. Then, in Mendeleev's periodic table, there are 8 vertical columns. There are 8 vertical columns which are called groups. In the Mendeleev's periodic table, there are 7 vertical columns of element called groups. In the same way, there are horizontal rows of elements are called periods. The horizontal rows of elements in the periodic table are called periods. या मेंडेलीवच्या आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्यांचे जे उभे स्तंभ आहेत त्या उभ्या स्तंभाला ग्रुप म्हणजेच गण म्हणतात. तर या मेंडेलीवच्या आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्यांच्या ज्या आडव्या ओळी आहेत त्या आडव्या ओळीला पिरियड्स म्हणजेच आवर्त म्हणतात. आवर्त गण आणि आवर्त. देन ऍट द टॉप ऑफ इच ग्रुप द जनरल फॉर्म्युले ऑफ ऑक्साईड अँड हायड्राइड formed by the elements belonging to that group are given. At the top of each group, the general formulae of oxide and hydride formed by the elements belonging to that group are given. म्हणजेच प्रत्येक गणाच्या वर त्या गणामध्ये असणाऱ्या मूलद्रव्याकडून जे ऑक्साईड तयार होतं किंवा जे हायड्राइड तयार होतं त्यांचं सामान्य सूत्र तिथे दिलेलं आहे. प्रत्येक गणाच्या वरच्या बाजूला त्या गणामध्ये असणाऱ्या मूलद्रव्याकडून जे ऑक्साईड किंवा हायड्राइड तयार होतं त्यांचं सामान्य सूत्र दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल ॲट द टॉप ऑफ फर्स्ट ग्रुप द जनरल फॉर्म्युला ऑफ ऑक्साईड फर्स्ट ग्रुप फर्स्ट ॲट द टॉप ऑफ ग्रुप फर्स्ट द जनरल फॉर्म्युला ऑफ ऑक्साईड आर टू ओ इज गिवन. इट मीन्स द एलिमेंट्स बिलॉंगिंग टू ग्रुप फर्स्ट फॉर्म ऑक्साईड हॅविंग जनरल फॉर्म्युला आर टू ओ. इन द फर्स्ट ग्रुप देर आर एलिमेंट्स लाईक लिथियम सोडियम पोटॅशियम
These elements form oxide having general formula R2O. For example, lithium. Lithium form oxide Li2O, lithium oxide. Sodium form Na2O. Or potassium form K2O. Hence, elements belonging to first group form oxide having general formula R2O. In the same way, at the top of group 4, the general formula of oxide formed by the elements belonging to that group are given, and general formula of oxide is RO2. चौथ्या ग्रुपच्या वरच्या बाजूला जो ऑक्साईडचा जनरल फॉर्म्युला आहे तो आहे RO2. म्हणजेच या गणामध्ये जे मूलद्रव्य आहेत त्या मूलद्रव्यापासून जे ऑक्साईड तयार होतं त्या ऑक्साईडचा जनरल फॉर्म्युला आहे RO2, वेअर R इज द एलिमेंट. R म्हणजे या ठिकाणी एलिमेंट आहे, मूलद्रव्य आहे. R इज द एलिमेंट. आता चौथा ग्रुप RO2. इन द फोर्थ ग्रुप देर आर एलिमेंट्स लाईक कार्बन, सिलिकॉन. So carbon form oxide CO2, carbon dioxide, or silicon form oxide SiO2, silica. In the same way, the general formula of hydride formed by the elements belonging to fourth group is given RH4. त्याचबरोबर त्या ठिकाणी त्या चौथ्या ग्रुपच्या वरच्या बाजूला त्या ग्रुप मधल्या मूलद्रव्यातून जे हायड्राइड तयार होते त्याचा फॉर्म्युला दिला RH4. सो कार्बन फॉर्म हायड्राइड CH4 मिथेन, और सिलिकॉन फॉर्म हायड्राइड SiH4. हेन्स एट द टॉप ऑफ ईच ग्रुप द जनरल फॉर्म्युला ऑफ ऑक्साइड्स अँड हायड्राइड्स आर गिवन. अशा प्रकारे प्रत्येक ग्रुपच्या वरच्या बाजूवर त्या ग्रुपमधल्या मूलद्रव्याकडून जे ऑक्साईड किंवा हायड्राइड तयार होतात त्यांचे सर्वसामान्य सूत्र दिले. हेन्स इट इज द इन्फॉर्मेशन अबाउट मेंडेलियस पिरियॉडिक टेबल. थँक्यू.